मोस्ट ॲम्बिशियस येट खूप स्ट्रेस्ड वाढवणारी ही हॉट सीट आहे आणि या हॉट सीटचा सीझन 3 आहे, सुखाचा शुभारंभ आहे, सोबत स्वप्नील जोशी आहे. जसं मी म्हणाली मोस्ट ॲम्बिशियस सीट आहे, पण तसं स्ट्रेस्ड असतो इकडे, तर हा स्ट्रेस तुला ह्या सीटवर बसतानाही जाणवतं? नाही, अजिबात नाही. मला असं वाटतं की मीही स्ट्रेस नाही आहे आणि समोर बसणाऱ्या स्पर्धकांनाही मी स्ट्रेस घेऊ देणार नाही आहे. सुखाचा शुभारंभ अशी टॅगलाईन आहे आणि कुठलाही सुखाचा शुभारंभ होत असताना त्याच्यात स्ट्रेसला काही जागा नाही, त्यामुळे मीही कम्फर्टेबल असणार आहे आणि त्यांनाही खूप कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्की स्वप्नील, एक कन्सेप्ट आहे जी खूप पॉप्युलर झालेली आहे आणि मोठ्या दिग्गजांनी ती पॉप्युलर केलेली आहे आणि ती आता तू साकारतोयस. स्वतःचं असं एक वेगळं पण त्याच्यामध्ये काय जपायचा प्रयत्न? मी आवर्जून सांगू इच्छितो की आजपर्यंत तुम्ही मला अनेक टेलिव्हिजन मालिकांमधनं पाहिलं, चित्रपटातनं पाहिलं, नाटकातनं पाहिलं. मी पहिल्यांदा, मी असं गमतीत म्हणतो की हा माझा डेब्यू आहे टी व्हीवरचा, कारण मी अभिनेता स्वप्नील जोशी म्हणून तुमच्यासमोर येणारच नाही. हा शो, ह्याची गंमत अशी आहे की हा शो तुम्ही स्क्रिप्टेड करू शकत नाही, कारण कोण येणार तुम्हाला माहिती नाही, ते काय बोलणार तुम्हाला माहिती नाही. तुम्ही त्यामुळे तुम्ही माणूस म्हणून काय लेवलला कनेक्ट करता आणि इंटरॅक्ट करता, हेच शेवटी या शोचा USP ठरणार आहे आणि त्याचं वेगळेपण हे असणारच आहे, कारण मी जसं आहे तसं जगात दुसरं कोणी नाही. एव्हरी पर्सन इज युनिक आणि तो युनिकनेस माझाही नक्की येईल, माझी एक फ्रेश स्टाईल येईल, माझा एक आपला अप्रोच येईल आणि आउटलुक येईल. आणि मला असं वाटतं की तू म्हणलीस त्याप्रमाणे खरंच खूप दिग्गजांनी हा शो होस्ट केला आहे आणि त्यांनी या शोला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. ती ऊर्जा घेऊन, ते गुडविल 1500 घेऊन ही वाटचाल पुढे सुरू करणार. नक्कीच. एक प्रश्न असा मनात आला की तू नेहमी पॉझिटिव्ह आहेस, समोरच्याला खूप एनकरेज करतो, पण एक मोमेंट असा असतो जेव्हा तू एक पॉज घेतोस, ते उत्तर बरोबर आहे की नाही आणि हे सांगण्यासाठी, आणि तो एक मोमेंट असतो जो तू प्रेक्षकांना स्ट्रेस करतोस, त्या मोमेंटला तुला काय वाटतं, काय सांगशील? मला उत्तर सांगून टाकू असं वाटतं खरं तर, पण हा एक युनिक रियालिटी शो आहे. हा म्हटलं तर एक क्विझ शो आहे, म्हटलं तर एक एंटरटेनमेंट शो आहे, म्हटलं तर एक नॉलेज बेस्ड शो आहे, आणि ह्या तिन्हींचा समन्वय साधून तो करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो जो पोर्शन आहे तो त्यातली एंटरटेनमेंट व्हॅल्यू मेंटेन करण्यासाठीचा पोर्शन आहे आणि ते तितकंच गरजेचं आहे, कारण मला माहिती आहे, मी हा खेळ स्वतः टी व्हीवर पाहिला आहे. हा खेळ जेव्हा दोन माणसं हॉटसीटवर खेळत असतात तेव्हा लाखो प्रेक्षक घरी प्रश्नाचं उत्तर गेस करून तो आपल्या घरी खेळत असतात. सो त्यांची पण थोडीशी उत्कंठा वाढवायला, त्यांची पण थोडीशी उत्सुकता वाढवण्यासाठीचा तो पॉज असतो आणि खूप मजा येते. मला खूप असं वाटतं की सांगून टाकावं, बरोबर असेल तर सांगून टाकावं असं वाटतं, चुकलं असेल तर असं वाटतं की नको सांगायला, खूप वाईट वाटेल त्यांना. तुला एका शिक्षकाची फिलिंग नक्कीच येत असेल पेपर चेक करणं. ॲब्सोल्युटली येते नक्कीच. ह्या शोमध्ये तुझ्यासोबत तुझी एक व्हर्च्युअल फॅमिली आहे आणि त्याच्याशी तू गप्प, ती अगदी बोलकी फॅमिली आहे, ती समोरच्यांना मदत करणार आहे, त्या फॅमिलीबद्दल काय सांग? ॲब्सोल्युटली. काटेकर काका आपल्याला माहिती होते, आधीच्या पर्वातही होते, जे वेळेचं शिस्त, वेळेची किंमत आपल्याला वेळोवेळी सांगत असतात. त्याचबरोबर उत्तरामावशी आहेत, ज्यांना आपण कम्प्युटर जी म्हणून ओळखत होतो, त्या उत्तरामावशी आहेत. प्रत्येक घरामध्ये एक बेबी आत्या असते, एक माई आजी असते, तशी एक उत्तरामावशी असतेच जिला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतात. आणि काही अडलं घरात कोणालाही, तरी त्या उत्तरामावशीला फोन केला जातो की अगं मी काय म्हणते की अमुक अमुक कधी आहे गं, मग ती म्हणते अगं असं काय करते आहेस, अमुक दिवशी आहे. तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतात. तशा आमच्याकडे पण या उत्तरामावशी आहेत, त्या तुम्हाला प्रश्न विचारतात, त्याचे चार पर्याय देतात, पण सगळ्याची उत्तरंही तुम्हाला सांगतात, तुमचं ज्ञान वाढवतात. काटेकर काका आहेत, पैशाचा ज्ञानाचा राजमार्ग आहे 16 प्रश्नांचा. यावेळेस 16वा प्रश्न तुम्हाला 3 करोड रुपये मिळवून देणार आहे, खूप मोठी रक्कम आहे. त्याचबरोबर 3 आधार कार्ड आहेत, ज्याला आपण लाईफलाईन्स म्हणून ओळखतो, 3 आधार कार्ड आहेत. आणि एक आधार कार्ड आहे मित्वा, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्र, तत्वज्ञ किंवा वाटाडाला फोन करू शकता आणि त्याचं उत्तर, ज्याला आपण फोन अ फ्रेंड म्हणून ओळखतो. एक आधार कार्ड आहे डबल धमाका, ज्याला तुम्ही डबल डिप म्हणून ओळखता. आणि एक नवीन आधार कार्ड, जे हा शो जगातल्या अनेक भाषांमध्ये, अनेक देशांमध्ये, अनेक प्रांतांमध्ये खेळला जातो, जगात पहिल्यांदा ही लाईफलाईन किंवा हे आधार कार्ड इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि मला अत्यंत अभिमान आहे की ते एका मराठी कार्यक्रमात होतं आणि आनंद आहे की त्याचं सूत्रसंचालन मी करतो आहे, माझ्या पर्वात ते होतं. ज्या आधार कार्डाचं नाव आहे होऊ दे चर्चा, पावर्ड बाय जिओ चॅट. हल्ली आपण स्मार्टफोन्स वापरतो आणि आपण वेगवेगळ्या चॅट ग्रुप्सवर खूप ऑनलाईन असतो, तर एक आधार कार्ड आहे, खूप आजचं आधार कार्ड,
आजच्या पिढीचं आजच्या घडीचं आधार कार्ड आहे, ज्याच्यात तुमचा प्रश्न ते आधार कार्ड वापरल्यावर तुमच्या रजिस्टर्ड चॅट ग्रुपला पाठवला जाईल आणि त्या चॅट ग्रुपला संधी मिळेल त्याच्यावर आपली उत्तरं टाईप करून पाठवण्याची. आणि ती उत्तरं जेव्हा जशी टाईप होतील तेव्हा तशी तुम्हाला ती स्क्रीनवर लाईव्ह दिसतील. जे जे टाईप होईल ते सगळं तुम्हाला दिसेल आणि तिथल्या तिथे रिस्पॉन्स मिळेल तुम्हाला आणि तुम्हाला स्टिप्युलेटेड टाईममध्ये तिथं उत्तर देते. मला असं वाटतं की अत्यंत युनिक आधार कार्ड आहे आणि येणाऱ्या काळात ते खूप पॉप्युलर होईल. एक शेवटचा प्रश्न असा आहे की हे खूप इंटेलिजंट प्रश्न आहेत आणि लोकांची तयारी असणार आहे त्याच्यासाठी. ॲज अ होस्ट म्हणून त्या प्रश्नांकडे बघून तुझी तयारी काय असणार? मी म्हटलं तसं की मी हा कार्यक्रम अभिनेता म्हणून करणारच नाही आहे, एक माणूस म्हणून करणार आहे. आणि जस्ट फॉर द रेकॉर्ड मला सांगायला अत्यंत आवडेल तुम्हाला की ही सिस्टीम इतकी फुलप्रूफ आहे, ह्याचं जे सॉफ्टवेअर आहे इतकं फुलप्रूफ आहे की जेव्हा तो प्रश्न त्या स्पर्धकाला दिसतो तेव्हाच तो प्रश्न मला दिसतो. जेव्हा त्याचे चार पर्याय मी त्याला सांगतो तेव्हाच ते चार पर्याय मला आणि त्याला एकत्र दिसत असतात. त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मलाही माहिती नसतात आणि जेव्हा एखादं उत्तर तो स्पर्धक किंवा ती स्पर्धक मनावर घेते, ज्याला आपण लॉक होऊ दे किंवा लॉक करूया म्हणायचं, त्याला आपण म्हणतो आहे की घ्या मनावर, जेव्हा ते मनावर घेतात तेव्हाच मला त्याचं उत्तर चूक का बरोबर हे दिसतं, त्याच्या आधी मलाही दिसत नाही. सो त्या प्रश्नांची तयारी मला करणं शक्यच नाही कारण काय प्रश्न येणार आहेत हे मलाही माहिती नसतं. नक्कीच, थँक्यू सो मच आणि तुझ्या नवीन शोसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेक्षक हो, 3 ऑक्टोबरपासून तुम्ही हा शो नक्की मनावर घ्या आणि नक्की पहा. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन फैजानसोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी.